नवीन नवीन वीडियोस पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. बंधूंनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनल. आपण फुदे यांच्या फार्मवर आलेलो आहे. त्यांचा हा बैल आहे. ते खिलार जनावराची जोपासना चांगल्या प्रकारे करतात. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांग. नंदकुमार शंकर फुदे. पत्ता सांगा. राहणार शेजबावळगाव, तालुका मोहोळे, जिल्हा सोलापूर. ही कोणत्या जातीची? खिलार जातीचा आहे, पण कोशा खिलार आहे. कोशा खिलार आहे. याचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य याचे कलर शेवरा असतो. शिंग काळी, डोळं काळं, नक्या काळ्या, शेपडगोंडा काळा, आणि दिसायला टॉप दिसतो. आणि चांगला बी आहे. म्हणजे दंडानं पिंडानं बी चांगला आहे. तसा टॉपशीर आहे बैल. ही पैदास कशी केली जाते? कशी करता ही? हे ना आमच्या गायला बैल भरून आल्यानंतर वासरू जायला झाले आहे गायला. ही जात कुठं आढळते जास्त करून? म्हणजे ही जास्त बरलागडल्या भागाला, आपल्या भागात नाही. ते म्हणजे महोद, महेम, सांगोला ह्या भागाला आहे जास्त. हे आपल्या वातावरणात आलेली आहे इकडे. काय तुम्हाला बदल काय जाणवला? काय नाही, काय नाही बदल, काय नाही. व्यवस्थित राहते. ते खाणं पिणं व्यवस्थित आहे त्याचं. ह्याला तुम्ही खाद्य काय देतात? खाद्य ह्याला मक्काचं पीठ, चुऱ्याची पेंड, दोन टायमाला खाईल तेवढी चारायची. मकवान, कडवाळ, हीच खाद्य ह्याला. ही बैल तुमचा शर्यतीसाठी उपयुक्त होतो? शर्यतीसाठी उपयुक्त होतो, गाई भरासाठी उपयुक्त होतो, आणि शेतीच्या कामासाठी बी उपयुक्त होतो. सगळ्या कामात चालतो ही बैल. शर्यती बंद झालीत सध्या, तर तुम्ही काय सांगू शकता? शर्यती चालू करावी अशी आमची विनंती आहे, पण ती काय चालू करण्यात ना काय इच्छा तर जास्त आहे. इच्छा आहे, पण ती शर्यती चालू असल्यानंतर ह्याला लय डिमांड येणार ना. बरोबर आहे. ती वासरू खिलार गाईच्या जो जोपासना कमी होत आहे, याचं कारण बैलगाडी शर्यती बंद होणं हे पण असू शकतंय. त्यांचं मत ते आहे की ज्यावेळेस शर्यती चालू होतील त्यावेळेस म्हणजे सांभाळण्याची संख्या वाढेल. आपली जी जात आहे महाराष्ट्रात, ती म्हणजे खिलार, म्हणजे आपले एक हातभार लागेल की शेतकऱ्यांना पण त्याचा आनंद होईल. आम्हाला पण वाटतं शर्यती चालू आहेत. धन्यवाद. नवीन वीडियोस पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा.